नमस्कार मित्रांनो, गुड हेल्थ चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपल्यासाठी नवीन विषय घेऊन आलो आहे की लहान बाळाच्या पोटामध्ये पोटामध्ये उठतं, पोट दुखायला लागतं, पोटात लय येतं असं म्हणतात, तर पोट उडायला लागतं, श्वास घेण्याची गती आहे ती जास्त प्रमाणात वाढते. मग अशा वेळी न घाबरता आयुर्वेदिक उपचार केला तर निश्चितपणे आपण यावरती उपचार करू शकतो. तर निसर्गामध्ये आपल्या परिसरामध्ये तुम्हाला अशा प्रकारची वनस्पती दिसेल. या वनस्पतीला उतरंडीचा पाला असं म्हणतात. याची पानं बदामाच्या आकाराची आहेत आणि याचं जे देठ आहे हे हिरव्या रंगाचे दिसत असेल. हा थोडासा जाडसर पण मिळतो. हा पाला एवढा गुणकारी आहे, उतरंडीचा पाला, की याचा एक थेंब दुधामधून बाळाला जर दिलं तर पोटातलं आलेलं पूर्णतः बरं होतं असा हा साधा उपाय आहे. आपल्याला हे पानं धुवून घ्यायची आहेत. साधारणतः एक थेंब घेण्यासाठी आपल्याला 3 ते 4 पानं पुरेशी आहेत. याला थोडंसं दुधाळ रंगाचा बघा रस आलेला आहे, चीक आलेला आहे. एवढे महत्त्वाचं पोटातलं आलं की डॉक्टर आपल्याला वेगवेगळे औषधं देतात, परंतु घाबरून जाण्यासारखं कारण नाही असे हे साधा उपाय आहे. यामध्ये मीठ टाकलेलं आहे, मिठाच्या पाण्यातून आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि याचा आपल्याला एक थेंब आईच्या दुधातून द्या किंवा गाईचं दूध असेल तर द्या. साधा उपाय, मुलांच्या पोटातलं येणं, सर्दी आल्यास, ताप आल्यास किंवा कफ झाला असेल अशा वेळेला हा मुलांना समस्या किंवा आजार होऊ शकतो. अशा वेळेला साधा उपाय करायचा आहे, याच्याने आपल्या बाळाच्या पोटातलं आलेलं पूर्णतः बरं होते. या चमच्यावर आपल्याला फक्त एक चमचा एक थेंब फक्त एक थेंब जर बाळाला पाजलं तर निश्चितपणे आपलं आलेलं पोट पूर्णतः बरं होतं असा हा साधा उपाय. याला उतरंडीचा पाला म्हणतात. याला दुसरं नाव काय आहे हे माहीत नाही, परंतु तुम्हाला निसर्गात कुठेही दिसेल याची ओळख. हिरव्या रंगाची याला आलेले असे पानं, कुठलाही साईड इफेक्ट नाही. फक्त एक थेंब आईच्या दुधातून किंवा गाईचं दूध असेल त्यामधून दिलं तरी चालेल असा हा साधा उपाय करून आपण आपलं आजार, बरेचसे आजार आपण घर बसल्या बरे करू शकतो असा हा साधा उपाय. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांना शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत